नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील साई पालखी सोहळ्यात झालेल्या अपघातातील आरोपीला न्यायालयीन कोठडी. माजी आमदार नरेंद्र पवार व साई पालखी आयोजकांच्या तक्रारीनंतर आरोपीवर कारवाई. श्री क्षेत्र टिटवाळा विभागातील मांडा परिसरातून श्री क्षेत्र शिर्डी येथे पायी पालखी सोहळ्याचे आयोजन साई सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते. या पायी पालखी सोहळ्यातील 6 साई भक्तांना 16 जुलै 2024 रोजी एका भरधाव चार चाकीने घोटी सिन्नर महामार्गावर जोरदार धडक देऊन चिरडले होते. यातील 3 साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला जबाबदार असलेला चारचाकी चालक आरोपी विशाल कैलास सानप वय 27 याला अटक होऊन त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. यानंतर साई भक्त संतप्त झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या साई पालखी सोहळ्यात स्वतः सहभागी झालेले माजी आमदार नरेंद्र पवार व साई पायी पालखी आयोजक यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या दुर्घटनेचा सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलिसांनी या घटनेचा पुनर्तपास सुरू करून या गुन्ह्यात आणखी कलमे दाखल केली. यामुळे आरोपी विशाल कैलास सानप वय 27 याला पुन्हा अटक होऊन त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शनिवार 13/7/2024 रोजी साई पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र टिटवाळा येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाला. या पायी पालखी सोहळ्यात माजी आमदार नरेंद्र पवार देखील सहभागी झाले होते. सदरचा पालखी सोहळा मजल दर मजल करीत दिनांक 16/7/2024 रोजी रात्रीचा मुक्काम ठिकाणी श्री तुळसाई लॉन्स साकूर फाटा येथे जात होता. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने घोटी सिन्नर रस्त्यावर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्यातील 6 भाविकांना जोरदार धडक दिली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या साई भक्तांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी यातील 3 साई भक्तांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या धडकेत पालखीत चालणारे साई भक्त कुमार भावेश राम पाटील, श्री रवींद्र सुरेश पाटील, कुमार साईराज गणेश भोईर या भाविकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यातील जखमी झालेले 3 भाविकांना रुग्णालयात उपचार घेऊन सोडण्यात आले होते. या दुर्घटनेबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. मात्र आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची तात्काळ जामिनावर मुक्तता करण्यात आली. या गंभीर घटनेत आरोपींना तात्काळ जामीन होणे हे दुर्दैवी असल्याची भावना साई भक्तांनी व्यक्त केली होती. तसेच अटक आरोपी बोगस असल्याचाही आरोप झाला होता. या घटनेतील आरोपीला अटक व तात्काळ सुटका यामुळे मृतांच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. दरम्यान आरोपी बोगस असल्याचा आरोप आणि आरोपीची जामिनावर तात्काळ झालेली सुटका ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार पवार व साई पालखी सोहळ्याचे आयोजक राम भोईर, गजानन मडवी, सतीश देशेकर, नितीन बोराडे, मिलिंद भोईर, अशोक भोईर, दीपक भोईर, सुनील पाटील, संतोष भोये यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी गृह विभागाकडे केली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पुनर्तपासाचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी आरोपीचे CCTV फुटेज CDR तपासून आरोपी तोच असल्याचे निश्चित करून तपासाची चक्र फिरवली. यामुळे आरोपी विशाल कैलास सानप वय 27 याला अटक होऊन त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर साई भक्तांनी न्याय मिळाल्याने माजी आमदार पवार यांना संपर्क करून समाधान व्यक्त केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.